सो वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे टू वेलकम टू सदैव क्लासेस. बघा, वी हॅव स्टार्टेड युअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ स्टँडर्ड 10 पार्ट 1. ठीक आहे, हे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान आपण सुरू केलेलं आहे. 10वीचा भाग 1, त्यातला पहिला धडा आपण सुरुवात केला होता ग्रॅव्हिटेशन, म्हणजेच काय तर गुरुत्वाकर्षण. बरोबर, ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण आपण धडा सुरुवात केलेला आहे. आपण जो धडा काल आपण अर्धा धडा पाहिला होता, केप्लरच्या नियमापर्यंत आपण आलो होतो, केप्लर्स लॉज पर्यंत आपण आलो होतो. हे केप्लर्स लॉज आपण पाहिले ना, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ सुद्धा पाहिलाय. तर आता इथून पुढे आपल्याला शिकायचं आहे, बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. इथून आपल्याला पुढे शिकायचं आहे. काही मुलं येत आहेत, 2 मिनिटं थांबूया आपण. राहुल आलाय, चल येतील पोरं, थोडस उशीर होतो काही मुलांना यायला. काल इथपर्यंत आपण पाहिलं होतं, आता याच्या पुढे आपण जाणार आहोत. बघा, आता आलेली मुलं आवाज बंद ठेवायचे आणि लक्ष द्यायचंय. आता आलेली मुलं शुभम लक्ष द्यायचंय, आवाज बंद ठेवायचाय. हे आपण इथपर्यंत काल पाहिलं होतं, त्याच्या पुढे आपल्याला आता अभ्यासाला घ्यायचं आहे. नंबर 4 झालं होतं. बघ, आता लक्ष द्या काय सांगतोय. बघा इथे, एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये सर्व वस्तूचे सर्व वस्तुमान कसे असते, केंद्रित असते असे मानू शकतो. एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. हे तुम्ही शिकलेलं आहात. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर, म्हणजे कुठे असतं, सेंट्रॉइड वर असत. बरोबर, कुठे असतं, सेंट्रॉइड वर ते असत. नेटवर्क गेला की परत जॉईन करू शकता तुम्ही सगळे, तुम्हाला ऑप्शन असतो तिथे. ठीक आहे, चला बघा परत काय आहे ते सगळं परत रिपीट करतो तुमच्यासाठी. तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये शिकवावं लागतंय तुमच्या सर्वांसाठी. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द सेंटर ऑब्जेक्ट ऍट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. द सेंटर ऑफ मास ऑफ अ स्फियर ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ऍट जिओमेट्रिकल सेंटर. द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ऍट इट्स सेंट्रॉइड. हे कसं काय ते आपल्याला पुढे पाहिजे, तुम्हाला पुढे सांगतो मी कसं काय ते. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय तर, एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. यात महत्वाच्या गोष्टी आहेत, तेवढंच आपण घेऊया. बघा, तुम्हाला सूत्र आहे, कोणतं सूत्र आपल्याकडे, चाल. चाल बरोबर काय आहे, कापलेले अंतर छेदात त्यासाठी लागणारा काल. कापलेले अंतर छेदासाठी लागणारा काल म्हणजे चाल. बरोबर, तर या ठिकाणी त्याने काय दिलं, बघा उदाहरण. बघा, समजा एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे व अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे जे बल आहे, बरोबर, ते आपण पाहिलं मागाशी. तर या वस्तूचे वस्तुमान एम असेल, त्या वस्तूची जर त्रिज्या तिच्या कक्षेत त्रिज्या आर असेल आणि तिची चाल जर व्ही असेल, तर हा जो बल असतो ते बल कसं दाखवतो आपण, एम व्ही वर्ग छेदात आर. काय दाखवतो आपण, एम व्ही वर्ग छेदात आर. बरोबर, एम व्ही वर्ग छेदात आर, समजून घ्या थोडस. मग सांगतो तुम्हाला नीट आणखी पुन्हा, एम व्ही वर्ग छेदात आर हे गणिती प्रक्रिया आपल्याला दाखवता येतं, एम व्ही वर्ग छेदात आर. ठीक आहे, बघा, आता यातला संज्ञा काय बघा. तर आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल,
तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रकी बल कोणतं आहे? एफ बरोबर एम व्ही वर्ग छेदात आर असले पाहिजे. एम म्हणजे काय? ग्रहाचे वस्तुमान. व्ही म्हणजे काय? त्याची चाल. आर म्हणजे ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या आणि ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर. बरोबर, बघा ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच काय? ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर. बरोबर, चाल चाल आपण म्हणूया टी. टी काय? त्याचा आवर्तकाल झाला. म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी त्रिज्या आपण काढू शकतो. जर आपल्याला एक परिक्रमा काढायची आहे टी, तर टी कसं करणार आपण? कक्षेचा परिच्छेदात आवर्तकाल म्हणजे 2πr/T. काय आलं उत्तर? 2πr/T. बघा हे परीक्षेला विचारत नाही, परंतु महत्वाचं काय तर आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. 2πr/T मग आपण या गणित क्रिया या ठिकाणी आपण वापरल्या. गणित क्रिया आपण या ठिकाणी वापरल्या तर आपल्याला काय मिळतं? बघा बघा एफ बरोबर एम व्ही वर्ग छेदात आर हे आपल्याकडे ऑलरेडी आहे. व्ही व्ही म्हणजे काय घेतलं आपण? हे घेतलं 2πr/T त्याचा वर्ग. जर आपण सोडवलं तुम्हाला हे मिळालं 4mπ/r/T. बरोबर, त्याला परत आर ने जर गुणलं तर तुम्हाला मिळालं 4mπ/r² बरोबर. आणि हा केपलरचा नियम आहे, हा केपलरचा नियम आहे. तर थोडक्यात काय आहे, तुम्हाला जायचं इथपर्यंत. तुम्हाला काय मिळतं? हे एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजेच काय? तर तुझे बल आहे ते त्रिज्येच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. बरोबर, एवढं आपल्याला या सगळ्यासाठी खटापट यासाठी गेलो आपण की तुम्हाला काय सांगायचं होतं. बघा काय महत्वाचं होतं, म्हणजे सूर्य आणि ग्रह यामधील अभिकेंद्रकी बल हे जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हे एवढंच लक्षात ठेवायची आहे. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. लक्षात घ्या, हे काय तुमचं गुरुत्वीय बल आहे. काय आहे? एफ म्हणजे फोर्स. कुठलं फोर्स आहे? गुरुत्वीय बल आहे. हे अंतराच्या वर्गाशी कसं असतं? समानुपाती असतं. गणेश फोटो पाठवतोय गाढव, पण त्याला नेक्स्टला यायला काय प्रॉब्लेम आहे? एक सेकंड ना गणेश, जरा मेसेज पाठवतो मी. राहुल आलाय का? राहुल कोण कोण आलाय? आलाय गणेश, आलाय संकेत, आलाय संकेतचा काय प्रॉब्लेम कळत नाही मला. दोन मिनिटं थांबा बाळांनो. एक सेकंड ना. कोण कोण आलंय रे बाळांनो? शुभम नवले आहे, गणेश आता आलाय, पवार नाही घरे. पवार कुठे गेला? पवारचा काल पण इश्यू होता, आज पण इश्यू वाटतो पवारचा. पवार कुठे राहतो? कल्याण मध्येच आहे ना. तर न्यूटनचं म्हणणं काय, एवढं बघता तुम्हाला लक्षात ठेवायचं, एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर, एफ हा आरशी व्यस्तानुपाती असतो. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असतं, म्हणजे कमी असतं, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते. विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह तारे विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे ते काय होते? शक्य होत असतं. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा शॉर्ट मध्ये काय आहे इम्पॉर्टंट. काय बघायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन magnitude of centripetal force. So this is the speed of, this is the formula of speed. Speed is equal to distance upon, distance traveled upon time taken. Distance traveled upon time taken. So this is, baga formula pe mila. F is equal to mv square upon r. F is equal to mv square upon r. But this force, porana kai zalel, evda ushira kai ta sagayach. Ka tyanach nenches network gayab hotat, kalat nahi mala. Tyanches parat yetat. So finally you got, magashi sangitla pramane, finally what you get or what you got from this, hey important baga. F is inversely proportional to R square. Okay, F is inversely proportional to R square, right? One just guy, so Newton concluded that the centripetal force, which is the force, mi jala underline karto na, tes evada laksha thev, tes important hai, baki kutla important nahi gosht mala. Centripetal force, which is the force of act, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square
ऑफ डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. बघा, ज्याला मी तुम्हाला आधी सांगतो जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो महत्वाचं काय ते. न्यूटन आयडेंटिफाइड दॅट दिस फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हिज द पॉसिबिलिटी ऑफ थिअरी ऑफ इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ही याची काय झाली, थिअरी झाली. द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज, बघा जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे इज मच वीकर दॅन द अदर फोर्सेस इन द नेचर. खूप कमी असतं हे फोर्स असतं ना, हे फार कमी असतं. बट इट कंट्रोल्स द युनिव्हर्स अँड डिसाइड्स इट्स फ्युचर. बरोबर, दस दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिव्हर्स. जर ग्रॅव्हिटेशन फोर्स नसतं तर काय झालं असतं, सगळ्यांची टक्कर झाली असती. ओके, देर वुड हॅव बीन अ कॉलिजन ऑफ इच अँड एव्हरी, कॉलिजन झालं असतं, टक्कर झाली असती, आणि काय झालं असतं, पृथ्वी नष्ट केव्हा झाली असती. काही गणित आहेत ते आपण गणित नंतर पाहणार आहोत, त्याच्यासाठी आपण थोडा वेगळा वेळ देत असतो. बघा, आपल्याकडे जे समुद्राची भरती ओटी येते ना, समुद्रामध्ये भरती ओटी, तो सुद्धा एक गुरुत्वाकर्षणाचा प्रकार आहे. काय आहे बघा, समजून घ्या. आई आपल्या समोर आलेला आहे म्हणून ते आपण जरा लक्ष देऊया. सगळ्यांनीच लक्ष द्यायचं आहे, ज्याचे नेटवर्क आहेत त्यांनी पण, ज्याचे नाही त्यांनी पण, ज्यांना जे जॉईन परत जॉईन होऊ शकता काय असा इश्यू नाही आहे. ठीक आहे, तुमचं शुभम जाधव ने आला, राहुल आलाय का, राहुल राहुल आलाय. ठीक आहे, तर ही ओहोटी बघा. आता तुम्ही बघा, तर इथं काय आहे, हा हा चंद्र आहे, लक्षात घ्या. काय आहे, चंद्र आहे, मून आहे. हा समजून घ्यायचं सगळ्यांनी. आप बघा, विज्ञान हे यासाठी शिकायचं असतं की त्याचा आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोग होत असतो, आणि आयुष्यभर तुम्हाला शिकायचं असतं. चंद्र आहे हा, आणि ही आपली पृथ्वी आहे, लक्षात घ्या. ही काय आपली पृथ्वी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसते ओहोटी. बघा, ओहोटी म्हणजे तुम्हाला दिसतं की समुद्र, आवाज बंद ठेवायचा आहे. ओहोटी तुम्हाला या ठिकाणी दिसते, आणि या ठिकाणी काय असते, तुम्हाला भरती दिसते. बघा, बरोबर, ओहोटी त्याच्या विरुद्ध इथे सुद्धा ओहोटी आहे, आणि या ठिकाणी सुद्धा काय आहे, भरती आहे. समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती आणि ओहोटी आपण ऐकलं असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने दोन वेळा वाढते, आणि दोन वेळा काय होते, कमी होते. लक्षात ठेवा, दोन वेळा वाढते आणि दोन वेळा कमी होते दिवसातून. त्याला म्हणतात भरती आणि ओहोटी, हाय टाईड आणि लो टाईड. वेगवेगळ्या स्थानांवरती भरती आणि ओहोटीची वेळ कशी असते, वेगवेगळी असते, मला माहित असेल. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वाकीय आकर्षणामुळे बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात काय तयार होतो, फुगवटा. बघा, इथे फुगवटा तयार होतो, आणि या ठिकाणी काय होते, भरती येते. काय येते, भरती येते. त्यामुळे त्या स्थानावर काय येते, भरती येते. आणि त्याचबरोबर इथे भरती आली, पण त्याच्याच बरोबर 90° जर आपण गेलो या ठिकाणी, तर काय ते येते, ओहोटी असते. जर तुम्ही 90° जर त्या ठिकाणी दुसरीकडे गेलात, बघा, तर या ठिकाणी काय आहे, ओहोटीचं आहे. ओहोटी पुन्हा इथे पण ओहोटी आहे, आणि याच्या बरोबर विरुद्ध दिशेला सुद्धा काय तयार होते, भरती तयार होते. हा डायग्राम जर लक्षात ठेवते, बऱ्याच गोष्टी कळतील. म्हणजे दाखल 90° कोण असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर पाण्याची पातळी कमी होते. बरोबर, पाण्याची पातळी काय होते, कमी होते. आणि त्याचे काय येते, ओहोटी येत असते. काय येते, त्या ठिकाणी ओहोटी येत असते. बरोबर, ठीक आहे, परत रिपीट करतो. बघा, धडा खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि आपण जे काही शिकतोय ते तुम्हाला तुमच्या भविष्यात सुद्धा उपयोगी येणार असतं. बघा, लो टाईड आणि हाय टाईड, पुन्हा रिपीट करतो. बघा, लो टाईड आणि हाय टाईड. ठीक आहे, सो दिस इज द मून. हा आपला मून आहे, अँड हे काय आहे, अर्थ आहे. हे काय आहे, अर्थ आहे. बघा, हे काय आहे, अर्थ आहे, आणि हा काय आहे, मून आहे. या ठिकाणी काय आहे, लो टाईड आहे, आणि या ठिकाणी काय आहे, हाय टाईड आहे. बघा, दिसत तुम्हाला या ठिकाणी, हे बघा, ही हाय टाईड, हाय टाईड, लो टाईड, आणि याच्यासाठी सुद्धा काय, परत हाय लो टाईड आहे, आणि इथे काय आहे, आपली हाय टाईड आहे. वेगवेगळे रंग यासाठी वापर तुम्हाला ते कळायला पाहिजे म्हणून. सो यू मस्ट हॅव नो अबाउट द हाय टाईड लो टाईड, तुम्हाला माहिती आहे. सो ट्वाईस अ डे करत होतात. सो इकडे बघा, चंद्र आणि पृथ्वी यांच्या एका विशिष्ट पर्टिक्युलर लेवल आल्यानंतर काय होतं, देर इज अ हाय टाईड. पण त्याच्याच बरोबर आपण 90° बघितलं इथे. हा बघा, इथे 90° अंगल आहे, आणि इथून 90° जाईल, तसं 0 पकडला तर इथे 90° आहे, आणि इथे 90° काय होतं, लो टाईड होते. काय होतं, लो टाईड, म्हणजे ओहोटी येत असते. समजलं, ठीक आहे. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये, डाऊट वगैरे नसेल तर पुढे जातो मी. आता तुम्हाला शिकायचं पृथ्वीचे गुरुत्वीय बल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे तुम्हाला माहित असेल की पृथ्वी स्वतः, बघा, पृथ्वी काय करते, आपण जेव्हा आपण जमिनीवर बसलेलो आहोत हे सुद्धा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे बसलेलो आहोत. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना, बघा, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते.
म्हणून कोणत्याही पृथ्वीवरील वस्तूचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या कुठे असते, केंद्रापर्यंत असतं, एकदम सेंटर ऑफ द अर्थ. म्हणून या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेने सरळ खाली पडतात. सगळ्यात सुरुवातीला आपण काल पाहिलं होतं, काल किंवा परवा, आपण जेव्हा दगड एखादा क्षितिज लंब दिशेत फिरतो तेव्हा तो बरोबर खाली येतो, तो वाकड तिकडे खाली येतो का? नाही. दॅट इज नोन ऍज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यालाच काय म्हणतो आपण? पृथ्वीचे गुरुत्वीय बल. त्याला काय म्हणतो आपण? पृथ्वीचे गुरुत्वीय बल असे म्हणतो. बरोबर सांगतो, परत रिपीट करतो बघा. सिंपल जे शिकतोय आपण तेच आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हॉट? द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट्सेल्फ, टुवर्ड्स इट्सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर की नाही? आपण बसलो, तुम्ही उडी मारा बघा, वर जाते खाली येतात, साहजिकच खालीच येणार. दिस इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि कसं असतं? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. कसं असतं? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ही जी अर्थ आपण बघितली, समजा हा सेंटर झाला, मग तुम्ही कुठली वस्तू फेका ती बरोबर सेंटर कडे अशी अकेज झाली, म्हणजे खाली जाणार नाही परंतु ती कुठे येणार? या ठिकाणी जमिनीवर येऊन आपटणार इथे. सो परपेंडिक्युलरली त्या ठिकाणी ती थांबते. ओके, चला पुढे जाऊ. उदाहरण दिलीत, नंतर सोडवू आपण ते. पृथ्वीचे बघा काय समोर स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतं बघा. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही, पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. कळलं का? पृथ्वीचे बल हे गुरुत्वीय बल हे चंद्राभोवती सुद्धा असतं. म्हणून चंद्राभोवती सुद्धा चंद्राभोवती सुद्धा काय सॉरी चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत हे घडत असते. बरोबर, जे आपण ऍटवी सॅटेलाइट टाकतो तेच. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफर चंद्रापर्यंत पृथ्वी पडतात का? नाही. बरं, असं का होतं? तर असं का बघा, चंद्र पडतो, आपलं चंद्र नाही सॉरी सफरचंद पडतं, परंतु चंद्र बाकीचे उपग्रह पडतात का? नाही. का बरं नाही पडत? कारण चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. ते फिरत असतात म्हणून ते पडत नाहीत, लक्षात घ्या. ते फिरत असतात म्हणून ते पडत नाहीत. तुम्ही मेरी हे पाहिलं असेल, मोदका कुवा, त्याच्यामध्ये बघा तो गोल गोल फिरतो त्या कुव्यामध्ये, पडतो का तो? नाही. जो थांबला की तो पडणार. हा वेग नसता तर पृथ्वीवर ते पडले असे, लक्षात घ्या. बरोबर, परत सांगतो तुम्हाला, रिपीट करतो. Thus, if earth attracts the apple towards itself, the apple also attracts the earth towards itself. Okay? Now, the gravitational force due to the earth also acts on the moon because of which it revolves around the earth. बरोबर की नाही? चंद्र सूर्य चंद्रभोवती भोवती फिरतो, चंद्रपृथ्वीभोवती फिरतो. Now, similarly, similar situation exists for the artificial satellites. आपण जेवढे सॅटेलाइट पृथ्वीवर सॅटेलाइट्स आहेत ते सर्व ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ. The moon and artificial satellites orbit the earth attracts them towards itself. But unlike falling apple, they do not fall on the ground. Chandra Pruthivar padatoy ka? Nahi. Ka bara padat nahi? Why? Because this is because of the velocity of the moon and the satellites along their orbits. This is because of the velocity of their moon and the satellites along their orbits. If this velocity was not there, they would have fallen on the earth. Jate firat naste. तर ते काय झालं असतं? ते फिरत नसते तर ते काय झालं असतं? पडले असतं. बोला सर. बोल बोल सर. आवाज थोडा ब्रेक होतो तुमचा. आवाज ब्रेक होतो ते नेटवर्क इश्यू मुळे होतो. एक सेकंड. हा, तो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बरं, सगळे लक्ष द्या. व्हिडिओ चालू करा. सगळे लक्ष द्या. 2 मिनिटं माझ्याकडे व्हिडिओ चालू करा. हा, आर्यन, गौरव, गणेश, आयुष, शुभम, रोहित, रोशन, पटकन, बाकीचे पण आहेत, बाकीचे पण होतील जॉईन. ऐका, बरोबर, ते गोल गोल फिरत असतात. पृथ्वीभोवती सूर्याभोवती पृथ्वी फिरते, मग पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. हे गोल गोल फिरत असतात म्हणून ते पडत नाहीत, लक्षात घ्या. ओके, दे आर इन द मोशन. ते फिरत असतात की नाही, त्यांची गती असते म्हणून ते पडत नाहीत. पण आपण जेव्हा एखादा चंद्र सफरचंद किंवा एखादा चेंडूवर फेकतो, इव्हन आपण जरी वर उडी मारली तरी आपण खाली येतो. हे कशामुळे होतं? तर आपल्याकडे गती नसते. म्हणून बघा, सॅटेलाइट फिरत असतो आपल्या पृथ्वीवरती, म्हणून तो खाली पडतो का? शुभम नवले फिरतो, पडतो का? नाही ना. शुभम नवले लगेच गायब झालं. एनिवेज, चला पुढे बघा. लक्ष असू द्या तुमचं. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. आता गुरुत्व त्वरण म्हणजे काय पृथ्वीचं? तर लक्ष द्यायचं. आता परत एक एक संज्ञा आपण नीट समजून घेतो, एक एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे नीट. कारण हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्यात काहीच अर्थ राहत नाही. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन.
आवाज बंद ठेवायचा तुमचा आवाज. गौरव प्लीज. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे काय होते? त्वरण निर्माण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे सुद्धा वस्तू निर्माण होते, त्वरण निर्माण होते. त्याला काय म्हणतो आपण? जी. त्याला म्हणतात पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, किंवा त्याला म्हणतात जी. काय म्हणतात आपण त्याला? जी. बघा, जी म्हणजे गौरव नाही, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन किंवा ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच असते. कशी असते? तिच्या गुरुत्व बलाप्रमाणे असते. पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे कसे क्षितिजलंब असते. जी. आता जी चं मूल्य काय आहे हे पुढे आपल्याला दिले बघा, ते पूर्ण करून घेऊ आपण. मग आपण दुसरे म्हणून जाऊ. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य, तर आपण काय करूया? जीचे मूल्य, जीचे मूल्य तुम्हाला किती मिळालं बघा. या ठिकाणी जीचे मूल्य तुम्हाला मिळालेले आहे 9.77 मीटर दर सेकंदचा वर्ग. बरोबर. त्याला थोडक्यात आपण म्हणतो 9.8, 9.77 किंवा 9.8 म्हणतात. सोप्या भाषेमध्ये 9.8 म्हणतात आपण त्याला. 9.8 मीटर दर सेकंदचा वर्ग, मीटर दर सेकंदचा वर्ग. ठीक आहे. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. परंतु त्वरण हे त्वरण किंवा पृथ्वीचे वस्तुमान एम आणि तिची त्रिज्या आर. आवाज बंद ठेवायचा आहे. कोणाचा आवाज येतोय? आवाज म्यूट करायचा आहे. अवलंबून असते म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी कशी असते? समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्म ते अवलंबून असतं का? नाही. जीची व्हॅल्यू कळली तुम्हाला? पण जीची व्हॅल्यू बदलते. कशी बदलते सांगतो तुम्हाला. थांबा, चला लक्ष द्यायचंय. सो व्हॉट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन? व्हॉट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन? दिस ऍक्सिलरेशन इज व्हॉट? द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट नियर इट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, देअरफॉर तेथे ऍक्सिलरेशन सुद्धा असणार. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, आपण सेकंड लॉ ऑफ मोशन पाहिला इयत्ता नववीला, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ऍक्सिलरेशन. लक्षात घ्या, व्हेनेव्हर देयर इज अ फोर्स इट ऍक्ट्स whenever there is a force acting on the body, त्याचा रिझल्ट काय होतो? ऍक्सिलरेशन तयार होतं. दस द ऍक्सिलरेशन जे आहे दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू विच द सेगमेंट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सिलरेशन. दिस इज कॉल्ड एज ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याची व्हॅल्यू काय आहे? जी. त्याची व्हॅल्यू आहे छोटा जी. बरोबर. ती व्हॅल्यू पण आपण काढून लिहिली आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा 9.77 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर म्हणजे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू. हे बघा इथे व्हॅल्यू, बघा इथे दिस इज द व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता त्याचे व्हॅल्यू सगळीकडे सारखी आहे का ती व्हॅल्यू? नाही. द व्हॅल्यू चेंजेस. बघा कशी कशी व्हॅल्यू चेंज होते बघा. ही पहिलं जीच्या मूल्यात रूप, जीच्या मूल्यात होणारे बदल. जीच्या मूल्यात होणारे बदल काय काय बदल आहेत बघा. जीच्या मूल्यामध्ये होणारे बदल काय बदल आहेत बघा. चला पहिलं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल काय बदल आहेत? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असतं का? नाही. समान असतं का? नाही. याचे कारण असं आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल आहे का? नाही. म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीपासूनचे केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानुसार बदलते. बघा तुम्हाला माहित असेल की आपली जी पृथ्वी आहे ती ध्रुवाजवळ, जे दोन ध्रुव आहेत, दोन जे पोल्स आहेत, नॉर्थ पोल साऊथ पोल, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, तर या ठिकाणी तिचा आकार थोडा कसा आहे? चपटा आहे. लक्षात घ्या. म्हणून जर तुम्ही ध्रुवावर गेलात बघा, आणि विषुववृत्तावर आकार कसा आहे? थोडा फुगीर आहे. आणि ध्रुवांजवळ आकार कसा आहे? चपटा आहे. म्हणजे जर आपण बघा, जर आपण ध्रुवावर गेलो, कुठे ध्रुव म्हणजे पोल्स, तर त्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात घ्या, ध्रुवावर किंमत किती आहे? 9.832 मीटर सेकंड स्क्वेअर, मीटर दर सेकंड वर्ग. आणि जर तुम्ही विषुववृत्तावर गेलात, कुठे गेला तुम्ही? विषुववृत्तावर म्हणजेच आपल्या इक्वेटरवर, तर व्हॅल्यू किती आहे? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळलं तुम्हाला? बरोबर. बरं आता तुम्हाला सांगतो, आकृती मी दाखवतो. समजा हात एक मिनिट हा. समजा बघा, समजा ही आपली पृथ्वी आहे. समजा, अरे यार चुकली माझ्याकडून, दोन मिनिट थांबा. हा एक सेकंड. समजा ही पृथ्वी आहे. समजा का मला राहणार? ओके, सपोज दिस इज द अर्थ. ओके, दिस इज द इक्वेटर. हे इक्वेटर आहे, विषुववृत्त ज्याला म्हणतो. दिस इज हा काय आपला नॉर्थ पोल आहे, आणि या ठिकाणी काय आहे? आपला साऊथ पोल आहे. बघा, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. हा उत्तर ध्रुव झाला, आणि हा झाला आपला दक्षिण ध्रुव. हा झाला आपला दक्षिण ध्रुव. हा काय आहे? इक्वेटर आहे. लक्षात घ्या, हा काय आहे? इक्वेटर. ई म्हणजे इक्वेटर.
म्हणजे आपण त्याला म्हणतो विषुव वृत्त, शून्य अंशाचं अक्षवृत्त. हे सगळे बेसिक्स आहेत. सो काय त्यांचं म्हणणं काय आहे की नॉर्थ, बघा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, जर तुम्ही नॉर्थ पोल साऊथ पोलचा विचार केला, नॉर्थ पोल साऊथ पोलचा विचार केला तर किती आहे व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 9.832. दक्षिण ध्रुवावर पण विचार केला तर किंमत किती आहे, तीच आहे, 9.832 मीटर. बट इफ यू कन्सिडर इट, जर तुम्ही जर विचार केला कोणता विषुववृत्ताचा, तर विषुववृत्तावर व्हॅल्यू किती आहे, इक्वेटर व्हॅल्यू किती आहे, एक मिनिट, इक्वेटर व्हॅल्यू किती आहे, तर ही व्हॅल्यू बघा 9.78. किती व्हॅल्यू आहे, 9.78. समज बघा 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. ओके, द चेंज इन द, ओके कुठे गेलो रे, हा एक सेकंड, आवाज बंद ठेवायचा तुमचा. द चेंज व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, आवाज बंद ठेवायचा आहे, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. ओके, द व्हॅल्यू ऑफ द जी बी द सेम एव्हरीवेअर, विल द व्हॅल्यू ऑफ द जी बी, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर, सेम असं आयुष आवाज बंद ठेवायचा आहे, तर नाही, इट इज नॉट सेम एव्हरीवेअर, बिकॉज आपली जी अर्थ आहे, अर्थचा जो शेप आहे, इट इज नॉट ऍक्च्युअली स्फेरिकल, बिकॉज स्फेरिकल नाही आहे, सेंटर जे आहे, ओके रोटेशन, अर्थ बल्ज होते कुठे, इक्वेटरला थोडी बल्ज होते, म्हणजे मोठी होते, फुगीर होते आणि फ्लॅटन्स ऍट द पोल, पोलला फ्लॅटन होते. सपोज दिस इज द अर्थ, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव, दिस इज द इक्वेटर विषुववृत्त असेल, तर नॉर्थ पोलवर व्हॅल्यू किती असणार आहे तुमची, नॉर्थ पोलची व्हॅल्यू किती असणार आहे, नॉर्थ पोलची व्हॅल्यू किती असणार आहे, हा एक मिनिट, हा एक सेकंड, नॉर्थ पोलची व्हॅल्यू, अरे कुठे गेलो, अरे चेंजेस, व्हॅल्यू चेंज झाला ऍक्च्युअली. ठीक आहे, नॉर्थ पोलची व्हॅल्यू आपल्याला मिळते इथे बघा, नॉर्थ पोलची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला या ठिकाणी, नॉर्थ पोल साऊथ पोलला व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि इक्वेटरची व्हॅल्यू किती आहे, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. गेटिंग, चला दिस इज द फर्स्ट व्हेरिएशन झालं. अजून एक व्हेरिएशन काय बघा, उंचीनुसार बदल, उंचीनुसार बदल, उंचीनुसार सुद्धा त्या ठिकाणी बदल होत जातो. बघा कसं आहे उंचीनुसार बदल, तर पृथ्वीच्या पृष्ठाचा वर जाताना बिंदू केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते, म्हणजेच जीचे मूल्य कमी होत जाते, लक्षात घ्या, जीचे मूल्य कमी होत जाते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तू, बघा इथे लक्ष द्या, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येत खूप कमी असल्यामुळे जीमुळे होणारा बदल कसा असतो, अल्प असतो. म्हणजेच काय, तर आपण डायरेक्ट तक्ताच बघूया काय दिले तक्त्यामध्ये, उंचीनुसार बदल काय होतो बघा, डायरेक्ट तक्ता बघूया आपण, तक्ता पाहिला तुम्ही, पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी किती आहे, 9.81, पण जर तुम्ही माउंट एव्हरेस्ट वर गेलात, कुठे गेलात, इफ यू गो टू माउंट एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट गेला तर व्हॅल्यू किती होते, 9.8, बरोबर. तुम्ही जर आणखी वर गेलात, आणखी जर तुम्ही वर गेला तर व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते, कशाची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू कमी होत जाते. बघा मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची किंवा अंतराळ यानाची कक्षा, व्हॅल्यू डिक्रीज होत जाते, बघा व्हॅल्यू कमी कमी होत जाते. दळणवळण गोपुराची कक्षा, व्हॅल्यू कशी होते, उंचीनुसार कमी होत जाते. बघा इथे उंची वाढली की नाही, शून्यापासून उंची वाढली, 35,700 किलोमीटर ही उंची असते, कोणाची, आपल्या दळणवळण उपग्रह कक्षाची असते. उंची वाढली की व्हॅल्यू कशी होते, जीची कमी होते, बरोबर. उंची वाढली तर जीची व्हॅल्यू कशी होते, कमी होते. परत सांगतो बघा, चेंज विथ द हाईट, इफ यू इन्क्रीज द हाईट द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, लक्षात घ्या, इफ यू इन्क्रीज द हाईट, उंची जर वाढवली आपण, इफ यू इन्क्रीज द हाईट द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस, द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस म्हणजे डिक्रीजेस. सी हाईट तुम्ही इकडे वाढवत जा, 0 पासून 8.8 किलोमीटर, देन 36.6 किलोमीटर, 400 किलोमीटर, द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होत जाते, द व्हॅल्यू ऑफ जी कशी होते, डिक्रीज होत जाते. गेटिंग, द व्हॅल्यू ऑफ डी जी डिक्रीजेस. आणि खोलीनुसार बदल, आणि काय असतं आपला खोलीनुसार बदल, खोलीनुसार बदल काय दिलाय की बघा पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते, बरोबर. म्हणजे वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तू गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कसा होतो, कमी होतो. म्हणजेच काय होतं, तर पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते, बरोबर. जसे आत जातात तसतसे त्याची जी व्हॅल्यू आहे जीची, ती व्हॅल्यू सुद्धा कशी होत जाते, कमी होत जाते. कशी होत जाते, व्हॅल्यू कमी होत जाते, बरोबर. परत रिपीट करतो बघा, चेंज विथ द डेप्थ, चेंज विथ द डेप्थ. नाउ एज यू गो बिलो द
ग्राउंड जसं तुम्ही पृथ्वीच्या सेंटरकडे जाता, ऍज यू गो टुवर्ड द सेंटर, टुवर्ड द सेंटर आपण जातो, द व्हॅल्यू गोज ऑन डिक्रीजिंग. बघा, ऍज कंबाइंड रिझल्ट ऑफ सेट, एक मिनिट, द व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग ऍज यू गो टुवर्ड्स द सेंटर. जसं आपण खाली जातो, ऍज यू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, डेप्थ बरोबर, द व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग, जीची व्हॅल्यू काय होते या ठिकाणी डिक्रीज होत जाते. समजतंय सगळ्यांना? गुड. नाउ आय थिंक विल स्टॉप हियर, इथे थांबूया आपण. आता राहते आपलं वस्तू, वजन आणि काही गणित सोडलेली आहेत, त्याचबरोबर हे मला वाटतं अजून काय आहे, मुक्त पतन, फ्री फॉल आहे, उद्या होऊन जाईल आपल्या शॉर्ट मध्ये, पटकन शॉर्ट नाही म्हणा, गुरुत्वीय त्वरण आहे, त्यानंतर एस्केप वेलोसिटी. ओके, तर माझ्या वाटते आपण उद्या कंप्लीट करूया, कंटिन्यू करूया उद्या हे, आणि आज या ठिकाणी थांबूया आपण.